नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आय नो ब्रेक खूप मोठा झाला आहे, म्हणजे आय थिंक 14-15 दिवसाचा ब्रेक झाला असेल, जिथे आपल्या 4 दिवसात एक व्हिडिओ पडत होते. पण थोडं बिझी होतो आणि आता व्लॉग शूट करायला चालू करतो पुन्हा एकदा. आणि गाडी तर ह्याचा आता तुम्हाला कळत असेल की आपण कुठेतरी जायला निघालोय. तर मी, मम्मी आणि लताश्री निघालोय एक ताम्हाणी घाटात, म्हणजे पाऊस पण खूप चांगला चालू आहे आणि आज मला सुट्टी देखील आहे. सो विचार केला की चला जाऊन फेरी मारून येऊया. पण हा ब्लॉग जो शूट करतात तो करतात आपल्या 13 Pro Max मध्ये. आय नो की मी तुम्हाला बोललो होतो की मी व्हिडिओ टाकेल याची अनबॉक्सिंगची, आणि मी व्हिडिओ तयार देखील ठेवले, पण थोडी कच्ची पक्की आहे. ती व्हिडिओ झाल्यानंतर ही व्हिडिओ येईल आपल्या चॅनलला. आणि हा आहे आपला 13 Pro Max चा सिनेमॅटिक मोड. चांगला आहे का कॅप्चर? तर चांगला करतोय, बघूया. A few moments later. आता बोल काय करायचं, काय नाही. आता बोल काय बोलू. तू कुठे चाललीस? कोण नेत तुला वॉटर फॉल? माझा मम्मी कुठे चाललीस ग? मी ना तुझी व्हिडिओ. सांग जरा कुठे चाललीस. गोरी दिसतेच व काय गी? काय काळी आहे, तुझ्यापेक्षा चांगला उजेड आहे माझ्या. तू झालंयस वेगळा. आगे स्वाद लताश्री मध्ये आणि मायामध्ये मी गोरा दिसतो. बस ऑल द बेस्ट. फायनल तू आज पहिल्यांदा जीन्स घातले, लाज वाटते का तुला सासू समोर जीन्स घालायला? नाही वाटत. बघू कशी इज्जत करतात हे फार. काल पण सासूला सांगते बटाटे सोलून दे आणि ही भाजी करणार. काय खाई याला? लाज नाही वाटत तुला? ड्रेस बीच घालायचं जरा घरच्यांसमोर. काय मम्मी तू पण काय बोलतेस? डबल ढोलकी म्हणून. डबल ढोलकी. जस्ट फोटोशूट साठी थांबलो होतो. जर इंस्टाग्राम वरती जर आम्हाला फॉलो नसेल करा तर इंस्टाग्राम फॉलो करा. फोटो आत्ताचे रिसेंटली फ्रेश एकदम फोटो बघायला भेटतील तुम्हाला. आणि आता अजून 30-1 किलोमीटर राहिला आहे ताम्हाणी, म्हणजे प्रॉपर वॉटरफॉलचे साईड आहेत ते चालू व्हायला. रोड किती मस्त आहे. पावसाळ्यामध्ये ताम्हाणी घाट एकदम खतरनाकच होतो. मित्रांनो आपण ताम्हाणीत आहोत. हा तन्मयला फोकस का करतो? हा आपण ताम्हाणी मध्ये आणि पाऊस बघू शकता आपण किती जोरात आहे सध्या. तर पहिले एक हॉटेल बघतोय म्हणजे तिथे काहीतरी खाऊ आणि मग वॉटरफॉलला एन्जॉय करू. अरे सगळेच गोरे दिसतात, मी एकटाच काळा दिसतोय. तर मित्रांनो आपण आता जेवायला हॉटेल स्पायरा मध्ये ताम्हाणी घाट एकदम टॉपला आहे आणि इथून हा व्ह्यू आहे दाखवतो. सव्वा 4 वाजलेत आणि जस्ट आपलं
आपलं लंच झालंय. हॉटेल मध्ये हॉटेलचं नाव जेवण चांगलं आहे, फक्त त्यांना बोलावे मीडियम स्पायसी करा. स्पायसी केल्यावर एवढे बेकार हालत होते, लिटरली घाम फुटला मला या पावसात. स्पायरा हॉटेल, स्पायरा. मम्मी मम्मी काय काय आवडलं तुला जेवणात? पनीर टिक्का, दाल खिचडी. आवडलं काय काय खाल्लंस काय काय तू? आवडलं काय? पनीर मस्त होत. तुला त्यांना चिकन मस्त वाटत, सुकं सुकं स्पायसी होत ना. तुला रे पुढे गाव असेल. तुला काय आवडलं? दाल खिचडी. फक्त दाल खिचडी आवडली? पनीर मसाला पण छान होता. माझी तर हालत टाईट आहे. काय काय आवडलं तुला जेवणात? पनीर टिक्का, दाल खिचडी. आवडलं काय काय खाल्लंस काय काय तू? आवडलं काय? पनीर मस्त होत. तुला तुला त्यांना चिकन मस्त वाटत, सुकं सुकं स्पायसी होत ना. तुला रे पुढे गाव असेल. तुला काय आवडलं? दाल खिचडी. फक्त दाल खिचडी आवडली? पनीर मसाला पण छान होता. स्पायसी होता. माझी तर हालत टाईट आहे. मित्रांनो, आपण आलो तामणीच्या एका रस्त्यावर आणि मी भिजणार नाही आहे, बिकॉज लास्ट इयर मला भिजणं जरा जास्त एक्सपिरियन्स आहे. फेस पॅरलाइज झाला होता, त्यामुळे हे तिघे भिजतील आणि मी आपला एक फोटो काढले. आपलं तर बाबा हिम्मत नाही, आपण तर जाणार नाही. पॅरलाइज झालो होतो लास्ट इयरला, ज्यांना जायचंय त्यांनी जावं. फोटो काढून घेतो. मित्रांनो, ही रोड बघ, असा सेक्सी दिसतोय. पूर्ण असा डोंगर आहे आणि मग रोड आहे, खाली दरी आहे, गाव आहेत, ते इंडस्ट्री वाटतं कुठेतरी. मिटरे आज भिजायला दोन जरा थोडी मजा. मम्मी भीज पाणी खूप थंड आहे, खूप थंड आहे पाणी. मित्रांनो, आपल्या माणसांची हाऊस पुरी झालेली आहे, धबधब्यात भिजायची. मम्मी ना भिजली, एक साईडच भिजली ना मम्मी. त्याने तर मजाच केली, त्याने आणि मॅडमनी. त्याने आपण भिजला तरी त्यापैकी थोडाफार भिजला तो राहिलो, फक्त मी थोडासा भिजलो. पाणी जरा जास्तच थंड होतं आणि आपलं थंड पाणी सहन नाही होत. मॅडमनी मजाच केली. अजूनही थांबवली ना गाडी, तरी तयार आहे परत. जबरदस्तीचं बाहेर काढायला लागतं काही काहींना. आता घरच्या रस्त्याला निघालोय, 5 वाजलेत. किती वेळात घरी पोहोचतो आता.